कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत फक्त 18 दिवसांच्या अल्पशा तयारीत लोकांनी, शेतकऱ्यांनी आणि जो आशीर्वाद दिला, तर त्याचं जेव्हा मी गावोगावी जाऊन त्यांचा आभार भेटी घेत होतो, तेव्हा माझ्या लक्षात जो एक मुद्दा आला होता तो होता की केळीकट्टीचा, म्हणजेच जी आपण सरसकट जेव्हा केळी घेतली जायची तर त्या केळीमध्ये 3% कपात ही केली जायची. तर हा जो जुना नियम होता त्याच्यात जेव्हा केळी ही एकदम पारखून घेतली जाते किंवा ती सरसकट घेतली जात नाही, तर अशा वेळेस तो केळीकट्टीचा मुद्दा हा अव्यवहार्य आहे असं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. आणि जेव्हा सगळ्या शेतकऱ्यांना भेटून माझ्या हे जेव्हा लक्षात आलं, मी तेव्हा शेतकऱ्यांकडनं स्वाक्षरी अभियान चालवलं आणि तशी विनंती मी सभापती आणि बाकी संचालक मंडळ यांना केलं आणि तो एक ऐतिहासिक निर्णय झाला की 3% जी केळी कट्टी होती ती 3%-1.5% करण्यात आली आणि याच्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये खूप मोठी समाधानाची एक लाट पसरली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आल्यानंतर जेव्हा मी आभार भेटीत सर्व शेतकरी आणि सभासद मंडळींना भेटलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की परिसरातील जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापैकी जवळपास 50% शेतकऱ्यांनी भाजीपाला लावणं बंद केलं आहे. त्याचं प्रमुख कारण असं होतं की भाजी मार्केट जे जळगाव आणि चाळीसगाव हे दोघं मार्केट सकाळी 5 सुरू होतात, पण पाचोराचं भाजी मार्केट हे रात्री 2 सुरू होत होतं. तर रात्री 2 सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर पण काम करावं लागेल आणि रात्री पण जागावं लागेल, तर ह्या अडचणीमुळे प्रवासात होणारे ॲक्सिडेंट, नंतर आरोग्याची होणारी हानी आणि आपलं जे दैनंदिन जे श्रमाचं काम आहे त्याच्यात शेतकरी रात्रभर जागल्यामुळे त्याला ते शक्य होत नव्हतं. तर अशा पद्धतीने परिसरातील जवळपास 50% शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पन्न घेणे हे बंद केलं होतं आणि ही जेव्हा अडचण माझ्या लक्षात आली तर मी एक स्वाक्षरी अभियान शेतकऱ्यांकडनं चालवलं आणि शेतकऱ्यांचा जो निवेदन आणि जो विनंती माझ्याकडे पत्र भेटलं तर त्याचं मी सभापती आणि संचालकांसमोर त्याची मांडणी केली आणि भाजी मार्केट पाचोऱ्याचं सकाळी 5 सुरू होण्यासाठी विनंती केली आणि तो निर्णय मार्केटमध्ये मान्य करण्यात आला आणि ह्या निर्णयाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खूप मोठं असं ऐतिहासिक जे कधी झालं नव्हतं असं समाधान सर्व शेतकऱ्यांमध्ये आपल्याला बघायला भेटलं. तर केळीकट्टी आणि भाजी मार्केटचा वेळ हे जे शेतकऱ्यांच्या मूलभूत हक्कावर जे सकारात्मक निर्णय माझ्यामार्फत घेतण्यात आले, तर मी तर माझं भाग्य मानतो की एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जेव्हा मला मार्केटमध्ये निवडून आल्या या शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणींवर काम करता आलं, तर भविष्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अडचणी समजून प्रत्येक अडचणीत समाधान कसं शोधता येईल याचा मी भविष्यातसुद्धा नक्कीच प्रयत्न करेल.